हेरले चर्मकार समाजाच्या विकास कामासाठी लागणाऱ्या निधी समाजास मिळवून देण्यास शासन दरबारी प्रयत्नशील राहणार असं प्रतिपादन जिल्हा नियोजन कमिटी सदस्य दलित मित्र डॉ अशोक माणे यांनी केलं या हातकनंगले तालुक्यातील चर्मकार समाज मंदिरामध्ये संत रोहिदास जयंतीनिमित्त सत्कार कार्यक्रमप्रसंगी बोलत होते यावेळी डॉक्टर अशोक माणे पुणे बोलताना म्हणाले की संत रोहिदास यांनी सामाजिक समतेचा सा संदेश देऊन सामाजिक समता निर्माण होण्यासाठी कार्य केलं राष्ट्रपुरुषांनी आपल्या स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी कार्य केलं म्हणून समाजाची उन्नती झाली म्हणून आपण सर्वांनी संतांच्या व राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहूया जिल्हा नियोजन कमिटी सदस्य या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी देण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहणार असं आश्वासन दिलं यावेळी सरपंच राहुल शेटे म्हणाले की समाजामध्ये एकता असल्यास निश्चितच समाजोपयोगी कार्य सर्वांकडून होत असतं हेर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी व समाज कल्याण विभाग कोल्हापूरच्या माध्यमातून समाज बांधवांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असं मत व्यक्त केलं स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधाकर निर्मळे यांनी केलं सुरुवातीला दलित मित्र डॉक्टर अशोक रमाने यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली तसेच त्यांचा सत्कार पोपट जाधव व आनंद गवळी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपसरपंच मोहम्मद बख्तियार जमादार ग्रामपंचायत सदस्य राकेश जाधव विजय भोसले अमित पाटील अर्जुन पाटील मनोज पाटील हिरालाल कुरणे श्रीमती उर्मिला कुर्णे सविता पाटील शुभांगी चौगुले रंजना माने वनिता खाबडे आदी नूतन सदस्यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर अमोल राजमाने पापा जाधव पोपट जाधव संजय जाधव गोरखनाथ जाधव आनंद गवळी मारुती जाधव कुमार जाधव सचिन जाधव पिंटू जाधव प्रमोद जाधव दीपक सोनावणे विपुल गवळी ऋषिकेश जाधव अनिकेत जाधव आशिष जाधव दीपक जाधव हर्ष जाधव सुमित जाधव मंथन जाधव सतीश जाधव अभिषेक जाधव केदार जाधव अंकुश जाधव महेश जाधव संस्कार जाधव निखिल जाधव सुजल जाधव ओंकार जाधव अभिषेक निर्मळे शुभम सोनावणी आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हेरली प्रतिनिधी मराठी एस न्यूज